जिल्हा स्त्री रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची सुविधा कोलमडली आहे. परिसरात असलेल्या पाणपोई तसेच आरो मशीनही बंद पडली आहे, ज्यामुळे रात्रीच्या वेळी रुग्णांच्या नातेवाईकांना पाण्यासाठी पैसे मोजावे लागत आहेत. तत्कालीन पालकमंत्री यांच्या निधीतून जिल्हास्त्री रुग्णालयात उभारण्यात आलेला आरो प्लांट नेमका कोणासाठी लावला आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे. दर्जेदार आरोग्य सुविधा तसेच उपचार मिळण्यासाठी शासनाकडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच शासनाचे जिल्हा स्त्री रुग्णालय जिल्ह्यात उभारले आहे. गरीब गरजू तसेच सामान्य नागरिकांच्या उपचारासाठी या यंत्रणेला शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधीही प्राप्त होत असतो, पण दिवसेंदिवस गरजू गरीब आणि सामान्य नागरिकांना या सुविधांपासून वंचित ठेवण्यात येत असल्याचे दिसत आहे. जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या परिसरात उभारण्यात आलेली पाणपोई तसेच आरो मशीनही बंद अवस्थेत आहे. या परिसरात विकतच्या पाण्याने रुग्णांच्या नातेवाईकांना आणि रुग्णांना आपली तहान भागवावी लागत आहे, ज्यामुळे रात्रीच्या वेळी गोरगरीब रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मोफतच्या पाण्यासाठी भटकंती करण्याचे चित्र समोर आले आहे. तसेच या जिल्हास्त्री रुग्णालयाच्या परिसरात तत्कालीन पालकमंत्री यांच्या निधीतून आरो प्लांट हा बसवण्यात आला होता, पण या आरो प्लांटचे पाणी रुग्णांच्या नातेवाईकांना आणि रुग्णांना मोफत मिळावे हा हेतू तत्कालीन पालकमंत्री यांच्या उद्देशनातून दिसून आला होता, पण आरो प्लांटचे पाणी नेमके जाते तरी कुठे असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे, कारण परिसरात असलेल्या पाणपोई आणि इतर पाण्याचे स्रोतही बंद पडलेले आहे. तर या आरो प्लांटचे पाण्याचा वापर बंद आहे की काय याकडे रुग्णालय प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.